नमस्कार. शिखर 64 या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय संरक्षण एक आर्थिक धोरण किंवा अर्थकारण एक संरक्षणात्मक धोरण. अर्थकारण एक संरक्षणात्मक धोरण किंवा संरक्षणाचं धोरण अशा अर्थी म्हटलं तरी हरकत नाही. आज हा विषय घेताना मला माझीच थोडी गंमत वाटते. शिखर 64 इतके भाग होऊन गेले पण मी अर्थकारणाशी संबंधित एकाही विषयावरती बोललो नव्हतो. याना त्या संदर्भामध्ये कुठे ना कुठेतरी त्याचे उल्लेख आले असतील, पण खरं सांगायचं म्हणजे मी अर्थशास्त्रावरती इतकी वर्ष जितकं बोलतोय लिहितोय तेवढं इतर विषयांकडे आधीच्या वर्षात तरी झालं नव्हतं. अलीकडच्या काळात त्याचे अपवाद वाढत आहेत. आणि तसंही आज हा विषय घ्यायचं एक दुसरं कारण असं की तुमच्या लक्षात आलं असेल की 2024 हे वर्ष तसं गमतीचं आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ 50-55% लोकसंख्या 2024 या एका वर्षामध्ये निवडणुकांना सामोरी जाते. रशियामधल्या निवडणुका होऊन गेलेत. रशियामध्ये पुतीन पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष झालेत. खरं सांगायचं म्हणजे तह हयात तेच राष्ट्राध्यक्ष राहतील असं पुतीन यांनीच तिथल्या घटनेमध्ये सोय करून घेतली. तरीही तिथे निवडणुका झाल्यात. आता त्याला निवडणुका म्हणायच्या की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण तिथल्या तिथल्या कायद्यानुसार निवडणुका झाली आहेत हे नाकारता येत नाही. पाकिस्तानमध्ये निवडणुका झाली आहेत. भारतामध्ये निवडणुका सुरू आहेत. इंग्लंडमध्येही ऋषी सुनक कदाचित निवडणुका घोषित करतील अशी परिस्थिती आहे. अर्जेंटिनामध्ये निवडणुका झाली आहेत. आणि आपल्या निवडणुका संपल्यानंतर अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांचा प्रचार अत्यंत टिपेला आणि टोकाला पोचलेला असेल. आणि हे सगळे देश आणि युरोपियन युनियनमधले काही देश यांचा जर एकत्रित विचार केला तर यांच्यामध्ये केवळ निवडणुका हे एकमेव साम्य नाही आहे. रशिया हे आपल्या दृष्टीनं केवळ संरक्षणाचं गणित आहे अशातला भाग नाही, किंवा तेल पुरवठ्याचं गणित आहे अशातला भाग नाही. त्याच्या अलीकडे पलीकडे अनेक विषय घडत असतात, पण या ना त्या संदर्भामध्ये रशिया आपल्याला महत्त्वाचा ठरतो. रशिया आपल्या बरोबरीनं आहे याचे काही फायदे आहेत. रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे भारताचं जिओपॉलिटिकल महत्त्व वाढलं आणि ती भारताची संरक्षण सिद्धता होती म्हणून वाढलं असा संरक्षण अर्थकारण आणि निवडणुका याचा संदर्भ आहे. पाकिस्तानामध्ये काय पद्धतीचं सरकार आत्ता अस्तित्वात आलं याची आपल्याला कल्पना आहे. आणि निवडणुकांनंतर जेव्हा एखादं नवीन सरकार एकत्र निर्माण होतं पाकिस्तानमध्ये, तेव्हा ते सरकार स्थिर करण्यासाठी त्यांच्या हाती असलेले दोनच मुद्दे असतात. एक म्हणजे भारताविरुद्धचा दहशतवाद किंवा भारताविरुद्धची लढाई. आणि सरकार कोणतेही असू दे, या ना त्या स्वरूपात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, घोषित किंवा अघोषित, अशा पद्धतीचं पाकिस्तानचं युद्ध सुरू असतं. आणि त्या त्यावेळेला तोरणानं काहीही बोलले तरी त्या हाताने काय करतील याची खात्री नसते. आणि म्हणून त्या निवडणुका आणि संरक्षण असाही एक भाग असतो. त्याच्या खालोखाल चीनमधल्याही गमती जमती असतात, कारण चीन आपल्या खोड्या काढतंय आणि अमेरिकाही तितकीच महत्त्वाची असते. अमेरिकेमधल्याही निवडणुका आहेत, चीनमधल्या निवडणुकांची गणितच वेगळी असतात. आणि तेही या ना त्या स्वरूपामध्ये संरक्षणाची निगडित आहेत, कारण अमेरिका आणि चीन ही दोन राष्ट्र अशी आहेत की त्यांच्यासाठी संरक्षण हा फक्त त्यांच्या देशांच्या सीमांचा संरक्षण अशा पुरेसा मर्यादित नसतात. अमेरिकेचा संपूर्ण इतिहासच तर मुळात असा आहे की त्यांच्या ट्विन टॉवरवर झालेला हल्ला हा जर एक अपवाद वगळला तर अमेरिकेच्या भूमीवरती आजपर्यंत कधीही कोणतंही युद्ध घडलेलं नाही. अमेरिका दुसऱ्याच्या भूमीमध्ये जाऊन युद्ध घडते, अगदी दूरवर असलेल्या व्हिएटनामशी 17 सुद्धा. आणि आपले स्वतःची रासायनिक शस्त्रास्त्र त्याची सिद्धता आणि चाचण्या करायच्या म्हणून ते इतकं वर्ष युद्ध झालं अशी उघड चर्चा अमेरिकेत आणि अमेरिकेच्या बाहेर सुद्धा होऊ शकते. आज मी तिला आपल्या देशाची काहीही संबंध नसलेल्या अशा दूरवरच्या भूगोलामधल्या राजकारणामध्ये, अर्थकारणामध्ये आणि लष्करीकरणामध्ये अमेरिकेचा असलेला उघड किंवा छुपा पाठिंबा किंवा हात याची चर्चा ही आता खरं सांगायचं म्हणजे प्रत्येकाच्या माझघरात पोचलेली आहे. इराण आणि इस्रायलमध्ये ज्यांच्यामध्ये होणाऱ्या युद्धामध्ये सुद्धा अमेरिकेची गणित आहेत का याचा विचार करू, कारण युद्ध ही अमेरिकेची आर्थिक गरज आहे. अमेरिकेच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या जवळजवळ 30% इतका वाटा या लष्करी संरक्षणातनं येतो. ही गणित लक्षात घेतली की संरक्षण हे एक अर्थकारण आहे की अर्थकारण हे एक संरक्षण आहे याचा विचार करावा लागतो. आणि आज मी तिला याची गणितं आपण लक्षात घेऊ. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धामध्ये जर सगळ्यात जास्त वेळा कोण बोलत असेल तर ते अमेरिका बोलते. अमेरिका जितका वेळ बोलते तितकं त्या युद्धाबद्दल रशियाही बोलत नाही आणि युक्रेनही बोलत नाही.
आणि रशिया नको म्हणून युक्रेनला अमेरिका किती मदत करते हे गणित लक्षात घेऊ. बरं, अमेरिका इतक्या खोड्या काढते अशात, एकटीच खोड्या काढते अशातलाही भाग नाही. रशियामध्ये निवडणूक होऊन जेव्हा राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा पुतीन आले, त्याच्यानंतर त्यांनी केलेलं पहिलं राजकीय विधान काय होतं? त्यांनी केलेलं पहिलं राजकीय विधान असं होतं की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा जो बायडेन निवडून आले तर जास्त चांगलं, कारण जो बायडेन जास्त अनुभवी आहेत. याला दुसऱ्याच्या देशाची उठाठेव नाही म्हणत, आपल्या वयाचा आपल्या पदाचा मान न राखता बायडेन हे ट्रम्पपेक्षा तुलनेनं सोयीचे जातील असं असलेलं अर्थकारण आणि संरक्षण आहे का याचा विचार करू. कारण नवीन राष्ट्राध्यक्ष कोण असेल यावरती युक्रेनला किती प्रमाणात वेगवेगळ्या देशांहून शस्त्रपुरवठा होईल ही गणितं लक्षात घेऊ. आज मितीला रशिया युक्रेन सुरू आहे, इस्रायल हमास सुरू आहे, इस्रायल इराण सुरू आहे, लाल समुद्र किंवा रेडसी सुद्धा संकटामध्ये आहे, आपल्या देशाच्या आजूबाजूचे शेजारीही गमतीचे आहेत. पाकिस्तान केवळ आपल्यावर हल्ला करेल असं नाही, पाकिस्तानच्या दुसऱ्या सीमारेषेवरनंही गणितं होत आहेत. त्याच्यामध्ये होत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक हाही विषय आहे. आणि मग ते एकाच वेळेला जेव्हा टिपेला पोचतात तेव्हा संरक्षण हे अर्थकारण आहे की अर्थकारण हे संरक्षणात्मक पाऊल आहे याचा विचार करावा लागतो. आणि म्हणून शेखर 64 हा विषय आहे. तुमच्या असं लक्षात येईल की इस्रायल हा एक शस्त्रसंपन्न देश आहे, संरक्षण. इराण हा अमेरिकेवरती अवलंबून आहे, संरक्षण. इस्रायल, रशिया आणि युक्रेन आपल्या आपल्याला मिळालेल्या किंवा आपल्याकडे असलेल्या शस्त्रास्त्रांच्या जोरावरती युद्ध खेळतायत आणि त्या पुरवठ्याच्या अनिश्चिततेनुसार त्या युद्धाची तीव्रता कमी होतीये, संरक्षण. आणि अमेरिकेला मी मगाशी म्हणलं तसं अमेरिकामध्ये जर 30% वाटा किंवा सुमारे 30% वाटा अर्थकारणाचा संरक्षणात न येत असेल तर चीनमध्येही हे प्रमाण फार नगण्य नाही, अगदीच अमेरिके इतकं मोठं नसलं तरी, म्हणजे पुन्हा संरक्षण. आणि या सगळ्याचा थेट किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध भारताशी गेल्या काही वर्षात फार मोठ्या प्रमाणावरती येतो. म्हणून अर्थकारण हे संरक्षण असतं की संरक्षण हे अर्थकारण असतं याचा विचार करू. कारण तुमच्या असं लक्षात येईल की या पार्श्वभूमीवरती एकीकडे आपल्या देशामध्ये निवडणुकीची आचारसंहिता जरी सुरू असली तरी भारत सरकारनं आत्ताच एक घोषणा केली. तुमच्यापैकी अनेकांनी पेपरमध्ये ती बातमी वाचली असेल. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीबद्दल ती बातमी आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी आपल्या देशातल्या एव्हिएशनमधली फार महत्त्वाची कंपनी आहे, विशेषतः मिलिटरी एव्हिएशन विषयी. त्याच्याविषयी एक बातमी गेल्या काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाली आहे, ती अशी आहे की भारत सरकारनं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे एक विचारणा केली आहे की एका विशिष्ट प्रकारची काही शस्त्रास्त्र विमानं ते बनवू शकतील का. हा प्रकल्प साधारणपणे 65,000 कोटी रुपयांचा आहे. भारत सरकारनं त्याला दिलेली मुदत, एचएलला उत्तर द्यायची याबाबतची मुदत ही 3 महिन्यांची आहे. 3 महिने हा काळ लक्षात घेऊ, आपण एप्रिलमध्ये आहोत, 3 महिने म्हणजे जून जुलैमध्ये ही पर्यंत हा निर्णय कळवायचा आहे. तुमच्या असं लक्षात येईल की 4 जूनला आपल्याकडे आत्ता सुरू असलेल्या निवडणुकांची मतदान झालेलं असेल, म्हणजे त्याच्यानंतर आत्ता सुरू असलेली आचारसंहिता बंद झालेली असेल. हा आचारसंहिता बंद झाल्यानंतरच्या काळामध्ये उत्तर दिलं तर कोणताही धोरणात्मक निर्णय आचारसंहितेच्या काळात घेतला नाही असं करता येईल. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही पूर्णपणानं सरकारी कंपनी मालकीची कंपनी आहे. जमतेम 3-3.5% शेअर्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत, उरलेले 96-97% शेअर्स हे सरकारकडे आहेत. म्हणजे कंपनी सरकारची, विचारणा केली सरकारनी, निर्णय घ्यायचा आहे सरकारी कंपनीनी, कारण त्या सरकारी कंपनीच्या संचालक मंडळावर बहुतांश संचालक प्रतिनिधी हे सरकारचे आहेत. म्हणजे तो निवडणुकीला दिलेलं उत्तर आहे का याचा विचार करू. याच हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड बद्दलची एक दुसरीही बातमी इथे आपण लक्षात घेतली पाहिजे की हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला, तुमच्या लक्षात असेल तर यंदाच्या 26 जानेवारीला आपल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष. फ्रान्स म्हटलं की आपल्याला राफेल आठवतं, पण आता अलीकडच्या काळामध्ये फ्रान्सचं एक वेगळं गणित आहे. 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष भारतामध्ये असतानाच फ्रान्स सरकार, भारत सरकार, टाटा ग्रुप या तिघं मिळून एक कंपनी निर्माण करतील आणि त्यातनं हेलिकॉप्टरच्या संबंधातले सर्व स्पेअर पार्ट भारतातच बनवले जातील असं सांगितलं जातं. तेही कॉन्ट्रॅक्ट हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडशी असतं आणि त्याच्या जवळपास जाणारं हे 65,000 कोटीचा निर्णय असतो. याला योगायोग बळत नाहीत.
तर सध्याच्या अशांत परिस्थितीमध्ये आपली संरक्षण सिद्धता दाखवली की लोक थोडेतरी वचकून वागतील असं म्हटलं जातं. म्हणजे लोकमान्य टिळक जसं म्हणत असत की एकदा युद्ध सुरू झाल्यानंतर शस्त्रास्त्रांची निर्मिती करून चालत नाही, ती आधीपासून असावी लागते. अटलजींनी पोखरण आणि इतर गोष्ट कारगिलचं वर्णन करताना म्हटलं होतं, शस्त्रसज्ज असलं की पुन्हा कारगिल निदान विचार करून ते करतील असं जे उत्तर आहे ते हे गणित याच्या मागे आहे का? म्हणजे अर्थकारणाचं संरक्षण की संरक्षणाचं अर्थकारण याचा विचार करावा लागतो. या सगळ्यातनं आपल्या देशातल्या गुंतवणुकीला, आपल्या देशातल्या तंत्रज्ञानाला, आपल्या देशातल्या अभियांत्रिकीला मिळणाऱ्या निर्णयाचा विचार करावा लागतो. भारताकडे लष्करी दृष्ट्या बघण्याचा आणि भारताकडे अर्थकारण म्हणून बघण्याचा दृष्टिकोन हा गेल्या 4 वर्षांमध्ये बदलतोय. गेल्या 4 वर्षांमध्ये बदलताना करोना हे त्याचं एकमेव कारण नाहीये. मग ते रशिया युक्रेन असेल, इस्रायल हमास असेल, भारताची भूराजकीय जिओपॉलिटिकल स्थिती महत्वाची आहे हे जसं कारण असतं, तसं 4 वर्षापूर्वी भारतानं एक घोषणा केली ज्याला आपण आत्मनिर्भर असं म्हटलं. आत्मनिर्भर किती क्षेत्रात किती प्रमाणात प्रभावी झालं किंवा नाही हा चर्चेचा अगदी वेळ प्रसंगी वादाचाही मुद्दा असू शकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की एक क्षेत्र असं आहे की जिथे नक्की आपल्या देशानं देश म्हणून, अर्थकारण म्हणून, संरक्षण म्हणून प्रगती केली हे नाकारता येत नाही, आणि ते म्हणजे संरक्षण, म्हणजेच डिफेन्स. कारण डिफेन्स किंवा संरक्षण या संबंधात आत्मनिर्भर योजनेमध्ये 2020 केंद्र सरकारनं एक 2 घोषणा केल्या. पहिली घोषणा अशी केली की येत्या 5 वर्षात 2020 घोषणा आहे, 2025 त्याची मर्यादा आहे, आपण आत्ता एप्रिल 2024 आहोत. त्यावेळेला सरकारनं अशी घोषणा केली 2020 की येत्या 5 वर्षात संरक्षणाशी संबंधित किमान 75% उत्पादन हे भारतामध्ये केलं जाईल. त्याच्यानंतर हिंदुस्थान एरोनॉटिक्सचं काय झालं, BDLचं काय झालं, BEL चं काय झालं, माझगाव डॉकचं काय झालं, आणि या सरकारी कंपन्यांबरोबरच टाटा मोटर्सचं काय झालं, आयशरचं काय झालं, भारत फोर्जचं काय झालं याचा विचार केला की ह्याची किती प्रभावी अंमलबजावणी झाली हे लक्षात येतं. दुसरी घोषणा अशी केली गेली की येणाऱ्या काळामध्ये 18,000 कोटी आणि नंतरच्याही एक रकमी टेंडरमधला बहुतांश माल हा भारतीय कंपन्यांनाच पुरवावा लागेल. मग या 65,000 कोटीचा या घोषणेशी संबंध आहे का? म्हणजे आजपर्यंत भारत जो तेल, कोळसा आणि सोनं याच्या बरोबरीनं संरक्षणासाठी आयातीचा महत्त्वाचा घटक होता, तिथं भारत काही प्रमाणात मध्ये तरी आपली गरज भागवतं. इतकंच नव्हे तर त्याची निर्यातही करतं. हा संकेत गेला हे अर्थकारण की संरक्षण याचा विचार करू. हे आर्थिक हितांचं तर संरक्षण आहेच, त्याबरोबरीनं आपल्या संरक्षणाचंही संरक्षण आहे का याचा विचार करू. आणि म्हणून आजच्या शेखर 64 चा विषय संरक्षण आणि अर्थकारण, शेखर 64.